एमएसईडीसीएल के विद्युत सहायक पदों के लंबे समय से प्रतीक्षित परिणाम घोषित कर दिए गए हैं। एमएसईडीसीएल ने आज नितिन राउत की प्रस्तुति के बाद राष्ट्रपिता महात्मा गांधी की जयंती की पूर्व संध्या पर परिणामों की घोषणा की। आर्थिक रूप से कमजोर वर्ग को छोड़कर अन्य सभी श्रेणियों के 4534 उम्मीदवारों की चयन सूची की घोषणा कर दी गई है। चयनित उम्मीदवारों में से डॉक्टर राउत ने ट्वीट के जरिए बधाई दी है। राष्ट्रपिता महात्मा गांधी की जयंती के अवसर पर महाविकास गाड़ी सरकार ने बेरोजगार युवाओं को विद्युत सहायक की नौकरी दी है। विद्युत सहायक के पद के लिए एक उम्मीदवार के लंबे समय से प्रतीक्षित नौकरी को मंजूरी मिल गई है। ऊर्जा मंत्री डॉक्टर नितिन राउत ने कहा, महावितरण कंपनी मधील 5000 विद्युत सहायक पदांची भरती प्रक्रिया सन 2019 पासून प्रलंबित आहे। मी या खात्याचा कार्यभार घेतल्यापासून ही भरती प्रक्रिया लवकर पार पाडण्याबद्दल विविध स्वरूपाची निवेदनं मला प्राप्त होत होती, परंतु विविध न्यायालयीन प्रकरणामुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती व त्यातून मार्ग काढण्याबद्दल आम्ही कसोशीने प्रयत्न करीत होतो। माझ्या संवेदना नेहमीच बेरोजगार युवक युवतींसोबत राहिलेला आहे। माझी तीव्र इच्छा असूनही न्यायालयीन प्रक्रियेमुळे हा निकाल मला वेळेत लावता आला नाही, त्याबद्दल मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। हे प्रकरण अद्यापही न्यायालयात प्रलंबित आहे व त्याचा अंतिम निकाल लागण्यास किती कालावधी लागेल हे सांगता येत नाही। याकरिता मागील आठवड्यात महावितरण अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मी या विषयावर कायदेशीर मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या होत्या। आजही महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व ऊर्जा खात्याचे प्रधान सचिव श्रीयुत दिनेश वाघमारे यांच्यासोबत बसून मी या विषयावर चर्चा केली। त्यानुसार EWS हा प्रवर्ग वगळून इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांचे निकाल न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून लावण्याबद्दलचा निर्णय आज आम्ही या ठिकाणी घेतला आहे। उद्या दिनांक 2 ऑक्टोबर रोजी आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे। या जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज रोजी विद्युत सहायक या पदांचा निकाल जाहीर करण्यात येत आहे। एका अर्थाने बापूंना महाविकास आघाडी सरकार अभिनव पद्धतीने अभिवादन करत आहे। हा निकाल महावितरणच्या वेबसाईटवर थोड्याच वेळात उपलब्ध होईल। यशस्वी उमेदवारांचे मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार।